भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्या सोबत आहेत. अतुलजी, कोल्हापुरात जे घडतंय त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया. बघा, जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार राज्यात आलंय तेव्हापासून समाजातला तलोखा शांतता बिघडवण्याचे प्रयत्न राज्यातल्या काही संघटना आणि त्याला पाठिंबा विरोधी पक्षातल्या काही राजकीय पक्षांचा आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. औरंगजेबाचा फोटो मिरवला जातो, त्याच्यावर लगेच रिॲक्शन येते. मग कोणीतरी व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवतो. ज्या औरंगजेबाने हिंदू धर्मियांवर अत्याचार केले, हिंदूंची देवस्थानं नष्ट केली, महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याचा ज्या औरंगजेबाने प्रयत्न केला त्या औरंगजेबाच्या कौतुकाचा पुळका कोणाला आलाय? औरंगाबाद शहराचं नाव बदललं, छत्रपती संभाजी महाराज नगर केलं, त्याच्यावरनं आंदोलन करण्यात आलं, त्या आंदोलनाला काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचंय आणि म्हणूनच एका राजकीय पक्षाचे एक आमदार 3 महिन्यापूर्वी असं बोलले होते पुढचं वर्ष हे दंगलींचं वर्ष असेल. हे त्यांना कसं कळलं होतं पुढचं वर्ष दंगलींचं वर्ष असेल? आणि त्याच्यामुळे राज्य सरकार या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू नये, त्याला पायबंद घालतील आणि येणाऱ्या काळात या सगळ्यांच्या मागे कुठल्या शक्ती आहेत, याचे खरे चेहरे कोण आहेत ते सुद्धा बेनकाब करण्याचं काम राज्य सरकार गृह खातं करेल याच्याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. अतुल भातखळकरजी, आपले आभार आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि भूमिकेबद्दल. आपल्यासोबत सध्या कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर सुद्धा.